आमदार सदाभाऊ खोत आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. मागच्या जवळपास आता 12 दिवस होत आले, अजूनही आझाद मैदानात सर्व कर्मचारी बसलेले आहेत. काल परिवहन मंत्र्यांसोबत बैठक झाली, ती देखील निष्फळ ठरली. तुम्हाला त्या ठिकाणी बोलवण्यात आलं नव्हतं अशी देखील माहिती मिळते, नेमकं काय झालं का? ते बैठक अशी घेतल्याचा एक देखावा तयार करत आहे. ज्या कामगार संघटनेला कामगारांनी सोडलेला आहे, कामगार संघटना विरहित हा कामगार आपल्या न्याय हक्कासाठी लढा द्यायला उभा राहिलेला आहे, आणि या संपामध्ये फूट पाडता येईल का अशा पद्धतीचं कटकारस्थान परिवहन मंत्री या ठिकाणी करत आहे. परिवहन मंत्र्यांना म्हणतो की राजकारणामध्ये त्या सतरंजीच्या चालीवरचे तुम्ही कठपुतली आहात, तिथं तुम्ही डाऊट टाका, पण जे रक्ताचं पाणी करत आहेत अशा माणसांच्यासाठी तुम्ही ते शकुनी मामासारखं डाव सतरंजीवरचं खेळू नका. एकदा तुम्ही या कामगारांना निलंबित करता, सेवा समाप्त करता, कामगार याला लागला की पोलिसांना अडवायला सांगता, हे सगळं तुम्हीच करता. दुसऱ्या बाजूला न्यायालयानं समिती नेमली, आता माझ्या हातात राहिलेलं नाही. मग तुमच्या हातात राहिलं नाही तर राजीनामा द्या, घरला जावा. मग तुमच्या हातात राहिलं नाही म्हणजे सातत्यानं कटकारस्थान करण्यामध्ये हे परिवहन मंत्री गुंतलेले आहेत. पण मी सांगतो, गरिबावर कटकारस्थान हे महागात पडतं. नंगे को खुदा डरता, हे कामगार नंगे आहेत. अरे तुला सळू की पळू करून सोडतील. अरे आमचं काही राहिलंच नाही, आमचं सगळं लुटलं गेलेलं आहे. आमच्या समोर 18-20 दारिद्र्य आहे. आमच्या समोर गमवण्यासारखं काही नाही, पण तुमच्या समोर गमवण्यासारखं प्रचंड आहे. आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून सांगतो की आता विलनीकरण अशक्य आहे बोलायला लागला. दुसऱ्या बाजूला सांगताय समितीचा अहवाल आला तर आम्ही विलनीकरण करू. मी आपल्या माध्यमातून परब साहेबाला सांगतो, ती तुमची समिती आहे ना, समिती तिचा अहवाल हा विलनीकरणाच्या विरोधातलाच येणार आहे. परब साहेब अजून लिहून ठेवा, मी सांगतो अगोदरच अहवाल काय तुमचा येणार आहे. हे कुणाला फसवता रे? लहान लेकराला जसं रडायला लागलो खेळणं फेकता ना, तसं आम्ही काही लहान लेकर आहे का? आता अक्कलदाडा आल्या म्हणा आम्हाला, त्या बी पडायला लागलेल्या आहेत. आणि म्हणून जर 2 दिवसामध्ये निर्णय नाही घेतला तर कर्मचाऱ्यांचे कुटुंब सर्व लेकरा बाळा सकट कितीही पोलीस अडवून देते, आम्ही अचानकपणे परब साहेबांच्या बांद्रा येथील घरासमोर बसणार आहे आणि त्याच्या कुटुंबाला सांगणार आहे की आमची लेकरं बाळ उपाशी आहे, आम्ही उपाशी आहे, तुमच्या नवऱ्याला समजावून सांगा आम्हाला न्याय द्या म्हणून. आता त्यांची लेकरं बाळ येतील. अनिल परब असं काल बोलताना म्हटले की एवढ्या संघटना झाल्यात की नेमकी आम्ही कुणाशी चर्चा करावी हेच आम्हाला कळत नाहीये, तर नेमकं कोणतरी आम्हाला सांगावं ज्यांच्याशी आम्ही चर्चा करू. काय भारी माणूस आहे हो. मी दोन तीन माणसावर चर्चा करायला सांगतो. परब साहेब, तुमचे मायबाप आझाद मैदानावरती न्याय मागायला 12 आजचा दिवस आहे, त्यांच्यावर चर्चा करा. नसेल दुसरी चर्चा स्मशानभूमीमध्ये जावा, भूताभर करा. तिसरी चर्चा वैकुंठात जाऊन करा. जे आमचे 45 भाऊ वैकुंठात गेलेले आहेत तेही वाट बघत बसले ती तुझी चर्चा करायला तुमच्या बरोबर. जावा तिथं. काय माणूस आहे, एवढा राजकारणामध्ये उतावळपणा आणि बालिसपणा मी बघितला नाही. अरे मंत्री म्हणून आपण जबाबदारी आहे, आपल्यावरती राज्याची जबाबदारी आहे, त्या खात्याच्या कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे. आणि जबाबदारीचं भान ज्यावेळी राज्यकर्ते विसरतात त्यावेळी असे बेभान बनून समाजाला पायदळी तुडवण्याची भाषा बोलत असतात. निश्चितपणानं अशा माणसाला मला खात्री आहे की सगळा कर्मचारी हा बेभान होऊन चाललेला बैल ह्याला येसन निश्चितपणानं घातली जाईल आणि ह्या बैलाला खुट्याला बांधला जाईल. खासगीकरणाचा देखील 2 दिवसांपूर्वी मुद्दा समोर आला, तशा पद्धतीची चर्चा देखील त्यांच्या बैठकीत झाली. खासगीकरणाचा 2 दिवसांपूर्वी मुद्दा समोर आला, तशी बैठकीत चर्चा देखील त्यांच्या झाल्याची माहिती मिळते. या संदर्भामध्ये त्यांना विचारण्यात देखील आलं होतं की कर्मचाऱ्यांचं पुढे जाऊन काय होणार, मात्र याच्या बाबत अजूनही कुठल्याही प्रकारचं उत्तर मिळालेलं नाही. खासगीकरणाचा मुद्दा आमच्या गावगाड्यात म्हणतात पिल्लू सोडती ती पायाच, काय ठिकाणी म्हणते साप सोडून द्यायचा. हे कुणाला शिकवतात रे? आम्ही गावाकडची माणसं आहे. खासगीकरण करायला काय एसटी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ अनिल परब साहेबांचा खाते उतारा 7-12 निघतोय काय तलाट्याकडे? तेव्हा ते खासगीकरण करायला तुमच्या बापाची इस्टेट आहे, एवढं सोपं असतंय ती. बायकोला सोडायचं म्हटलं तर लई प्रॉब्लेम असते ती. घटस्फोट घ्यायला अर्ज करायला लागतो, या वकील द्यायला लागतोय, तारखा चालत्या त्या, तेव्हा घटस्फोट होतोय. हे कुठं निघाला एसटीला घटस्फोट द्यायला? नाही होणार. आता पुढचं पाऊल काय असेल? पुढचं पावल 2 दिवस आम्ही वाट बघू. 13 घालणार आहे उद्या, 13 घातला जाईल, नैवद्य दाखवला जाईल. अख्ख्या महाराष्ट्रातला एसटी कर्मचारी उद्या 13 घालेल आणि त्याच्यानंतर आम्ही घोड करू आणि त्याच्यानंतर कडू करायला सगळे एसटी कर्मचाऱ्यांचे कुटुंब
त्यांच्या दारामध्ये बांद्र्याचे येऊन बसेल, आम्ही इकडे बसणार, लेकरं बाळ तिकडे बसणार. आपण पाहिलं असेल अशा पद्धतीची पुढची भूमिका सदाभाऊ खोत यांना जाहीर केलेली आहे. उद्या सरकारचा 13 घालण्यात येईल आणि परवा दिवशी सर्व कुटुंब अनिल परब यांच्या बांद्र्यातल्या घरासमोर जाऊन बसतील अशा पद्धतीचा या ठिकाणी प्रण सदाभाऊ खोत आणि सर्व एसटी कर्मचाऱ्यांनी केलेला पाहायला मिळतोय. कॅमेरामन श्रीकांत इंगळे, निलेश भदौले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.